नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातून धक्कादायक घटना आता समोर आली. पुण्यात स्कूल बसमध्ये 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत. स्कूल बस चालकाकडूनच या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेत. 45 वर्षीय नराधम बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या 4 दिवसांपासून बस चालक अत्याचार करत होता. पुणे शहरातील वानवडी भागातील ही धक्कादायक घटना आहे. आरोपी बस चालकानं आणखी काही मुलींवरही अत्याचार केल्याची माहिती आता समोर येते. एकीकडे स्त्री शक्तीचा जागर होत असताना पुण्यातून मात्र संतापजनक प्रकार हा समोर आलाय. सांस्कृतिक राजधानी पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय. दरम्यान रुपाली पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील आहेत. ताई, सातत्याने अशा प्रकारच्या घटना पुण्यात सुद्धा उघडकीस येत आहेत. कोणत्याही प्रकारे कायद्याचा धाक आहे तो अशा घटनांवर होताना दिसत नाही. सगळ्यात प्रथम एक लक्षात घ्या, आज नवरात्रीचा घटस्थापनेचा शुभ दिवस आणि त्या दिवशी चिमुरड्यावर अशा अत्याचार व्हावा ही बातमी येणं ही मनाला वेदना देणारी आहे. ज्या शाळा आहेत, म्हणजे मला वाटतं वानवडीमध्ये 6 वर्षाच्या या मुलीवर जो तिचा बस व्हॅन चालक आहे त्यांनी हे अत्याचार केलेले उघडकीस आलेले आहेत. कायद्याने त्याला गुन्हा होईल, कायद्याने त्याचा तपास होईल, कायद्याने त्याला शिक्षा सुद्धा होईल, परंतु ही विकृती ठेचणार कोण? ही ज्या वेळेला अक्षय शिंदे नावाचा हा नराधम जो बदलापूरमधला आरोपी होता, ज्याला इन्काउंटरमध्ये तो मारला गेला, त्याच्यामध्ये जेव्हा त्या लहान लेकरावर अत्याचार झाला, तिथली जनता आणि विरोधक सुद्धा की बाबा, आणि आम्ही सुद्धा म्हणत होतो की आमच्या हातात द्या, आम्ही फाशी देतो, आम्ही त्याला सोडणार नाही. मला माहिती आहे भर रस्त्यात फाशी देऊ शकत नाही, परंतु या विकृतीवर जोपर्यंत सरकार, राजकारणातले लोकप्रतिनिधी, काम करणारी लोक, पोलीस जोपर्यंत वचक बसवणार नाही तोपर्यंत आपल्या लेकीबाई सुरक्षित राहणार नाही. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. ही बाब अतिशय गंभीर आहे, त्याच्याबद्दलची चौकशी प्रेस संपल्या मी करीन आणि जे काही पुढची कडक ऍक्शन असेल ती मी करायला सांगेन. ही फार मोठी विकृती, ज्याच्यात कायद्याच्या माध्यमातूनच ती विकृती ठेचायला लागेल, आणि त्यामुळे अधिकाधिक कडक कायदे करण्याचा शासन विचार करतो आहे. पण ही भयंकर विकृती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.